आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. महाराज केसरी, माझ्या शब्दांनी आपण आणखीनच घायाळ झालात. तिकडे अंजनाला एकटं सोडून आपण इथे एकटं. परिस्थिती अनुकूल दिसत नाहीये, धीर धरावा. आमच्या पुत्रास परत आणण्याचे वायुदेवानी आम्हाला वचन दिले होते, परंतु पहा, सर्वत्र पहा, चहू दिशांना पाहिले तर असे वाटते की त्या दिशाही आपल्या स्थानावर नाहीत. दिलेले वचन वायुदेव पाळतील अशी आशा नाही. आमचा पुत्र निश्चितच कुठल्या मोठ्या संकटात सापडला आहे. पुत्र संकटात असेल तर दुःखाचा अनुभव तर प्रत्येक पित्यास होतो, परंतु प्रत्येक पित्यास हृदय आहे, वात्सल्य आहे. आपल्या पुत्रावर अपार मायाही असते. त्याचा विरह माझे हृदय दुःखाने भंग करत आहे. देह विरहाग्नीने जळतोय. स्त्रीचे दुःख तिच्या अश्रूं वाटे बाहेर येते, परंतु मी अश्रू ढाळू लागलो तर माझी प्रजाही अश्रू ढाळू लागेल आणि मी एक निर्बल राजा ठरेल. कोणासही माझे दुःख कळणार नाही. मी महाराज असल्यामुळे माझे दुःख प्रकटही करू शकत नाही. पुत्रा केसरी, पिता पुत्राकरिता एक आधारस्तंभ असतो, तसेच तू आपल्या प्रजेचाही आधारस्तंभ आहेस. माता नदीप्रमाणे असते, परिस्थिती कोणतीही असो तिला वाहत राहावे लागते, परंतु पिता एका पर्वताप्रमाणे, कितीही वादळे येऊन थडकली तरी त्यांचा सामना करून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याचे दायित्व हे त्याच्यावरच असते. पुत्रा, सामना करावाच लागेल. धैर्यम सर्वत्र साधनम. हे ब्रह्मदेवा, सृष्टीचे निर्माण करता आपणच आहात. आपण नसाल तर सृष्टी नसेल. हे महाप्रभू, मी आपणाला प्रार्थना करत आहे, याव प्रभू प्रकट व्हाव. सृष्टीकर्ता, सर्व घडणाऱ्या घटनांचे उत्तर काळ स्वतः देईल असे आपण सांगता, परंतु काही घटना
काळाची प्रतीक्षा करत थांबत नाही, त्याला पार करून पुढे जातात। आताची ही परिस्थिती ही अशीच आहे स्वामी। वायुदेवांनी सर्वांची अपार करुणा भाकली आहे। पृथ्वीवर वादळांनी थैमान घालून विकराळ रूप धारण केले आहे स्वामी। हे ब्रह्मदेवा, माझी हाक ऐका, प्रकट व्हा प्रभू। असेच राहिले तर संपूर्ण सृष्टी नष्ट होऊन जाईल। वेळ आली आहे स्वामी, वायुदेवांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ आली आहे। हे परम ब्रह्मा, माझी प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। महादेव प्रकट व्हा देवा। ब्रह्मदेव, ब्रह्मदेव,